मालेगाव तालुक्यातील अजनबडेल गावातील पूर्ण वाढ झालेल्या वृक्षांची संरक्षित जाळी काढण्यात आल्याने वृक्षांनी मोकळा श्वास घेतलाय. शहीद भगतसिंग मित्रमंडळ व ऑक्सिजन युवा फाउंडेशनच्या वतीने 2016 ते 2024 दरम्यान वृक्षारोपण करून त्यांच्या संवर्धनाची मोहीम राबवण्यात येत आहे. दोन्ही गावात आजपर्यंत 1000 झाडे लावण्यात आली. यातील काही वृक्ष पूर्णतः बहरल्याने त्यांच्या पुढील वाढीसाठी जाळ्यांची अडचण येत होती. समविचारी तरुणांनी एकत्र येऊन दोन्ही गावातील पूर्णवाढ झालेल्या वृक्षांच्या संरक्षक जाळ्या काढल्या. मोहिमेत दरवर्षी 100 पेक्षा जास्त झाडे लावून व जगवण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शहीद भगतसिंग मित्रमंडळ आणि ऑक्सिजन युवा फाउंडेशन काम करत आहे. मोहीम राबवण्यासाठी परिसरातील मोठ्या संख्येने तरुण वर्गणी देऊन सहभागी होत आहेत. कार्यक्रमाअंतर्गत सामाजिक कार्यकर्ते संदेश महाले यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात आली. यात तापमान कमी होईल, तसेच पाऊस वाढेल, झाडामुळे पक्ष्यांचा अधिवास वाढेल यासारखे उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच हे कार्य अविरत सुरू आहे. यावेळी अजनगावचे सामाजिक कार्यकर्ते अतुल वाघ, संदेश महाले महेश शेलार, तुषार सोनवणे, अविनाश महाले, पत्रकार बाळासाहेब अहिरे आदी उपस्थित होते. अजनगोडेल गावातील तरुण गेल्या अनेक वर्षांपासून वृक्षारोपणाचं काम हाती घेतलेलं आहे. 4 वर्षापूर्वी आम्ही या ठिकाणी झाडं लावली होती, तर ते झाडं लावत असताना आम्ही त्याला ट्री गार्डसुद्धा लावलेला होता. झाडं खूप छान पद्धतीने मोठी झालीत आणि त्यानुसार मग जाळीसुद्धा झाडांमध्ये अडकत होती आणि अडकल्यामुळे त्या झाडांचं कुठेतरी वाढीवर परिणाम होत होता. म्हणून आज त्या जाळ्या काढून घेण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे आणि ह्या जाळ्या आम्ही काढून दुसऱ्या ठिकाणी वृक्षारोपण करण्याचा मानस ठेवलेला आहे. तर हे तरुण मित्र मंडळी हे दरवर्षाप्रमाणे यांनी सुमारे किती झाडं लावले सर तुम्ही आजपर्यंत? 500 प्लस. भगतसिंग मित्रमंडळ होतं. हां, तर मागील लॉकडाऊनच्या काळात जसे वृक्षाचं त्यांना माणसाला जाणीव झाले की श्वासमुळे माणूस मरूबी शकले, बरेच लोक वारले, तर त्यांनी एक चांगलं कार्य हातात घेतलं आहे. तर श्वास झाडं या इथून पुढे किती झाडं लावणार तुम्ही असे? दरवर्षी आमचा 100+ झाडं लावण्याचं टार्गेट आम्ही ठेवलेलं आहे. त्या पद्धतीने आता कार्यक्रम सुरू आहे. 2016 पासून हे हाती घेतलेलं काम हे अखंडपणे सुरू राहील. हे सर्व आम्ही तरुण मित्रमंत्रणाच्या वतीने अशा झाडे लावा झाडे जगवा हे आतुर काम महाराष्ट्र शासनाच्या वतीने देखील राबवण्यात येत आहे. तर याच्या देखील वडील या गावात तसंच आहे, परंपरेनुसार हे अजूनपर्यंत चालवणार आहेत. धन्यवाद सर.